डॉक्टर प्रमोद चौधरी ज्यांचा उल्लेख इथेनॉल मॅन म्हणून या ठिकाणी झाला, त्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सांगितलं, खरं म्हणजे अटलजींच्या नावाचा पुरस्कार हा इथेनॉल मॅनला मिळावा हा केवळ योगायोगच नाही आहे, तर मला असं वाटतं की अतिशय प्रासंगिक अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे. कारण या देशामध्ये इथेनॉलचं महत्व सर्वात पहिल्यांदा अटलजींनी ओळखलं आणि मग अटलजींनी त्यावेळी एक कमिटी तयार केली ज्या समितीने ब्राझील सारख्या देशामध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन इथेनॉलचा काय उपयोग होतोय, कशा प्रकारे होतोय, कशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत ते इथेनॉल तयार करतायत याचा सगळा अभ्यास करून भारताची पहिली इथेनॉल पॉलिसी आणि भारताची पहिली बायोफ्युएल पॉलिसी ही अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केली. आणि त्या पॉलिसीला खऱ्या अर्थानं जमिनीवर वास्तविकतेत आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर प्रमोद चौधरी आहे. प्राज इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं जे काही प्रयोग केले आज आपण पाहतोय की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आमचे साखर कारखाने हे आज त्या ठिकाणी इथेनॉल तयार करतायत, अल्कोहोल तयार करतायत, वेगवेगळे उपपदार्थ तयार करतायत. मग हळूहळू थेट ज्यूस पासून इथेनॉल पर्यंत आपण पोहोचलो. ही सगळी टेक्नॉलॉजी तयार करण्याचं काम हे प्राज इंडस्ट्रीने केलं, हे डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये झालं. आणि दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्रमाणात आपलं परकीय चलन वाचण्याकरता अटलजींनी जी इथेनॉल ब्लेंडिंगची पॉलिसी आणली होती ती 20% नेण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं. आणि आज तर केवळ साखरेपासून नाही तर विविध पदार्थांपासून आपण इथेनॉल तयार करतो आहोत आणि थेट इथेनॉल तयार करणारे अनेक स्टँडअलोन अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आज तयार झाल्या आहेत. आणि या सगळ्यांचा बॅकबोन जर कोणी असेल तर ते चौधरी साहेब आहेत, ते प्राज इंडस्ट्री आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून देखील मला या गोष्टीचा अभिमान आहे की या संपूर्ण रेव्होल्युशनची सुरुवात एका मराठी माणसाने, एका महाराष्ट्रातल्या माणसाने या ठिकाणी केली याचा देखील मला अतिशय आनंद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अतिशय प्रासंगिक अशा प्रकारचा हा पुरस्कार अटलजींच्या नावाने या ठिकाणी देण्यात आलाय.